एल&टी फायनान्शियल सर्व्हिसेसनं चक्क कर्ज न घेतलेल्या युवकांना नोटिसा पाठवल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला. दरम्यान माजी नगरसेवक अमोल शिंदे यांनी या कंपनीच्या कार्यालयास टाळं ठोकलं. सात रस्ता परिसरातील एल&टी या फायनान्शियल सर्व्हिसेसनं कर्ज न घेतलेल्या थकीत हप्त्यासंदर्भात नोटिसा पाठवल्यामुळं एकच खळबळ उडाली. युवकांनी कर्जासाठी अर्जही केला नव्हता, त्याचप्रमाणे कर्जाची रक्कम सुद्धा घेतली नव्हती. मात्र एल&टी फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीनं युवकांना नोटिसा पाठवून युवकासह घरातील सर्व कुटुंबियांना मानसिक ताण आणि प्रचंड धक्का दिला. हा सर्व प्रकार समजताच माजी नगरसेवक अमोल शिंदे आणि सकल मराठा मोर्चाचे समन्वयक माऊली पवार यांनी कंपनीच्या ऑफिसमध्ये जाऊन अधिकारी कर्मचाऱ्यांना चांगलंच फैलावर घेतलं. विनाकारण टेन्शन तर या कंपनीनं दिलं असून युवकांची कागदपत्र इथं पोचलीच कशी, या बनावट कर्ज प्रकरणात मोठा फ्रॉड आहे असंही ते म्हणाले. एल&टी फायनान्शियल सर्व्हिसेसनं पुन्हा नोटिसा पाठवल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा माजी नगरसेवक अमोल शिंदे आणि सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार यांनी दिला आहे. सिबिल तुम्हाला रिपेअर करून द्यावे लागेल. तुम्ही जोपर्यंत क्लोज डील देणार नाही तोपर्यंत काय होणार नाही. चला बाहेर आम्हाला विनंती आहे तुम्हाला ग्रुप लावा. चला चला सगळं बाहेर चला. ठीक आहे ठीक आहे. तुम्ही बाहेर चला. आमच्या ऑफिस मध्ये थांबू शकत आम्ही घेतलं आमच्या कोणाचं क्लिअर कोण करणार. तुम्ही करून देणार का कोण करणार नाही झालं नाही. तुम्ही कोण क्लिअर करून देणार हे सांगा. तुम्ही बाहेर जाऊन बोला आपण. चला बाहेर विनंती असू दे की आम्ही घेतलं करून द्या. कोण क्लिअर करून देणार काही करून द्या. कोरोना मोकळं केलं पाहिजे अन्य तर त्या मोकळा आम्ही तुम्हाला बसू. कारण मला सांगा हे तुमचं तुम्ही मान्य करता का नाही त्या कोणाचा दोष नाही. ऑलरेडी आम्ही गुन्हा दाखल केला. कर्ज कोण आहे आता कर्ज कोण देणार. यांचं मंजूर आहे आता सिबिल आम्हाला साहेब पाटील म्हणजे यांचं कर्ज मंजूर आहे दाखल. मी शिवाजी दिलीप बाबर राहणार खरसोळी तालुका पंढरपूर. एल&टी फायनान्स मधून मी कुठल्याही प्रकारचं डॉक्युमेंट न देता आधार कार्ड पॅन कार्ड न देता माझ्या नावावर 1.5 लाखाचं लोन यांनी परस्पर माझे केलेलं आहे आणि सदर लोन हे 2020 मध्ये केलं आहे आणि हे लोन मला आता 2 वर्षानंतर कळते की हे माझ्या नावावरती लोन आहे आणि ते मला सांगतात की आता ते एकतर तुम्ही बोगस केलेलं लोन आहे त्यामध्ये त्यांचे संबंधित सगळे माणसं आहेत त्यांना काढून टाकलेलं आहे. एकतर तुम्हाला सुटायचं असेल तर ह्याच्यातून ते केलेलं लोन आहे तुमच्या नावे ते भरा आणि त्याच्यातून सुटका मिळवा किंवा आम्ही कोर्टात केस केलेली आहे त्याच्याप्रमाणे ती जी काय प्रोसिजर होईल त्याला म्हणजे सामोरे जावा असं त्यांचं म्हणणं आहे. मला आता माझं मी अण्णासाहेब पाटील महामंडळाचं लोन केलं होतं पंढरपूर शाखेतून त्यावेळेस माझ्या सिबिलमध्ये हे एल&टी फायनान्सचं 1.5 लाखाचं लोन माझं थकीत दाखवत होतं. त्यावेळेस मी चौकशी केल्या असता हे एल&टीचं लोन 2 वर्षापूर्वी केलं आहे असं मला इथं समजलं त्यामुळे मी इथं चौकशीसाठी इथे चौकशी केली एल&टी फायनान्समध्ये. सिबिल खराब पूर्णपणे माझं सिबिल खराब झालेलं आहे. 300 सिबिल झालेलं आहे माझं. माझे 700 साडेसातशे जे सिबिल होतं ते पूर्णपणे माझं खराब झालेलं आहे सिबिल. मी यांच्यावर संबंधित माझं एकतर सिबिल यांनी क्लिअर करून दिलं पाहिजे आत्ता लगेच किंवा माझं म्हणजे जे काय असेल ते त्यांनी मी यांच्यावर तक्रार दाखल करणार आहे. गुन्हा दाखल करणार आहे मी यांच्यावर. मी आता आज इथे आले असता मला इथून उडवाउडवीची उत्तरे दिली त्यावेळेस मी सोलापुरातील अमोल बापू शिंदे यांची मदत घेऊन इथे आल्यानंतर यांनी संबंधित सविस्तर माहिती मला दिलेली आहे. ज्यांनी फ्रॉड केला ते लेल करतील
हे म्हणतात तुम्ही लील करा. ज्या लोकांनी लोन घेतलं, ज्या लोकांनी खोटी कागदपत्र त्यांचे, आज आपण मला सांगा विश्वासाने कुठेही मोबाईल खरेदी करत असताना कुठल्याही जिथं जिथं लागते तिथं आपण ह्या सगळे डॉक्युमेंट देत असतो, तिथले कागद घेऊन हे सगळं फ्रॉड करण्याचं काम इथं झालेलं आहे. म्हणजे प्युअरली प्युअर इथं लोकांची फसवणूक झाली, आणि फसवणूक झाल्यानंतर पैसे घेतले तर पैसे फेडावे लागतील ना. पैसेच घेतले नाही तर पैसे कुठून फेडणार आहे? ह्या पोराला माहीत नाही 2 वर्षांनी कळतं आपल्या नावानं लोन आहे, 1-2 वर्ष नाही. अगं आता इथं कागद आहेत, या स्टेटमेंटमध्ये बघितल्यानंतर कळतंय की 2 वर्ष झालं या माणसाने कर्ज काढलंय. अरे 2 वर्ष झालं कसं लोन काढले? ह्याला कुठली चिठ्ठी नाही, हा कुठे ऑफिसमध्ये आला नाही. तुम्ही सांगा ना, ह्याला प्रूफ करा की हा माणूस येऊन आणि लोन काढलाय. म्हणजे इमानदारीने लोन मागणाऱ्याला 100-100 खेटं मारल्यानंतर सुद्धा लोन मिळत नाही. आज बघता तुम्ही अशी परिस्थिती आहे, आणि इथं नुसतं कागदपत्र दिल्यानंतर लोन मंजूर होत आहे. म्हणजे प्युअरली इथले संस्थेतले पण काही लोक ह्या गोष्टीमध्ये जबाबदार आहेत, आणि त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे. हे सांगतात की आम्ही ज्यांनी कुणी त्यांचा होता एक एम्प्लॉय त्याच्यावर गुन्हा दाखल केला संपलो, असं नाही होणार. तुम्ही एखाद्याला आम्हाला पहिला ह्या मुलांचं सिव्हिल नीट झालं पाहिजे, या मुलांना पहिला मोकळं केलं पाहिजे तुम्ही, अन्यथा आम्ही आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. कारण ह्याच्यानी आमची युवा पिढी पूर्ण बर्बाद झाल्याशिवाय राहणार नाही. आणि असं जर प्रकरण धडीस नाही लावलं, माऊली तुम्हाला असं म्हणतो, हे एक उघडकीस आलेलं प्रकरण आहे. असे किती प्रकरण असतील आणि असा सगळा अभ्यास करण्याचं गोष्ट आहे. त्यामुळं मी बाकीच्यांनी सुद्धा कायम आपलं जे काय आधार कार्ड असतील, पॅन कार्ड असतील, हे जपून वापरले पाहिजेत. कुठं द्यावेत, काय नाही द्यावे, खोट्या फसवणुकीचे असे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढलेले. आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून सोलापूर शहर व जिल्ह्यातील 4,200 युवकांना आतापर्यंत 245 कोटी रुपयाचं कर्ज वाटप झालेलं आहे. या माध्यमातून ही मुलं सुद्धा शिवाजी बाबर खरसोळी पंढरपूर तालुक्यातला हा युवक असून, या युवकावर ह्याच्या परस्पर L&T फायनान्स या कंपनीनं अशा 36 युवकांचं ह्यांच्या परस्पर यांना माहीत नव्हता कर्ज उचललं आहे. हे ह्यांनी कबूल पण केलं आहे. आत्ता अंमलबापूंनी हा प्रश्न उघडकीस आणला, धसास लावण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत, आम्ही त्यांच्यासोबत आहोत. दुर्दैव असं आहे, ह्या लोकांनी व्यवसाय करायचा नाही का? आज अण्णासाहेब पाटील महामंडळामार्फत हे कर्ज करत असताना शेतकऱ्यांच्या असंख्य मुलांना कारखानदारांनी परस्पर त्यांचे उतारे घाण टाकलेत, आणि आज शैक्षणिक कर्ज घेऊ द्या किंवा उद्योगविषयक कर्ज घेऊ द्या, ते घ्यायला गेले की सिबिल खराब आहे. त्यांना माहीत पण नाही की त्यांच्या उतारावर बोजा चढवलं. आता हे तर उतारा पण नाही आहे, ह्यांचं सिबिल रिपोर्ट काढल्यावर कळलं की यांचं सिबिल खराब आहे, आणि जोपर्यंत सिबिल क्लिअर होत नाही तोपर्यंत त्यांना कर्ज मिळत नाही. ह्या मुलांचा काहीही दोष नसताना जर या प्रकारे हे असे प्रायव्हेट फायनान्सर जर त्रास देणार असतील तर हे फायनान्स आजपासून आम्ही बंद करतोय. यांनी कुठल्या कुठं जायची तिकडे कंप्लेंट करावी? या पोरांचा दोष नसताना जर यांना जर गुन्हेगार ठरवत असेल हे फायनान्स, तर या फायनान्स आजपासून आम्ही बंद करतोय. जोपर्यंत त्यांचं सिबिल क्लिअर होणार नाही तोपर्यंत हे ऑफिस आम्ही उघडू देणार नाही. कोरोनाच्या कालावधीत मुलांचं शैक्षणिक नुकसान झालंय, चिंता करू नका, सक्षम पर्याय आम्ही आहोत. शेकडो राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवत 10वीच्या 100% निकालाची परंपरा जपणारी 4th-12वी मराठी आणि सेमी इंग्रजी माध्यमासाठी मोजकेच प्रवेश. चैतन्य पब्लिक स्कूल आणि ज्युनियर कॉलेज अब्दुल्ला, सैनिकी पॅटर्न निवासी शाळा, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर. मोबाईल 98 90 10 19 10 96 23 55 55 71.